पुण्यातील घटना ताजी असताना मुंबई ओशिवारा परिसरातील एक मुलगा दारू पिऊन सुसाट गाडी चालवत होता, पुढचा टायर फुटूनही त्याच परिस्थितीमध्ये गाडी चालवत होता. न्यू आदर्श लिंक रोडवर पोलिसांना ही गाडी दिसली, मद्यधुंद मुलानं सुसाट गाडी चालवली. मुंबईतल्या ओशिवारा भागातली ही धक्कादायक घटना आहे. पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतलेला आहे. अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी राजू परुळेकर आपल्या सोबत आहेत. राजू, हा जो मुलगा आहे हा मद्यधुंद परिस्थितीत गाडी चालवत होता आणि पुढचं टायर फुटूनही त्यांनी ज्या परिसरात ज्या पद्धतीत ज्या गाडी चालवली, लोकांचं असं म्हणणं आहे की लोक त्याला घाबरून इकडे तेराव्याला पळू लागले. परंतु त्यांनी पोलिसांना दिसलं की या गाडी सुसाट चालवतोय. पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो पुढच्या न्यू आदर्श लिंकच्या गल्लीत घालून तो लोखंडवाला परिसरात जात होता. तिथे तो गाडी थांबवली, वॉचमन त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु वॉचमनला त्यांनी धमकी दिली की पोलिसांना सांगू नको. परंतु पोलीस घटनास्थळी त्याला पकडलं आणि आता पोलीस स्टेशनला आणलाय. त्याची ड्रंक अँड ड्रायव्हिंगची टेस्ट चालू आहे आणि नेमका त्याच्या वय किती काय वगैरे याचा तपास चालू आहे आणि घटना आता थोडाच वेळा झालेली आहे. अगदी धन्यवाद राजू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.